ठाणे ते दिवा 5-6 मार्गिकेच्या कामासाठी शनिवारी मध्यरात्रीपासून 14 तासांचा मेगा ब्लॉक घेतलाय. 22 जानेवारीच्या मध्यरात्री 1:20 रविवारी दुपारी 3:20 ठाणे ते दिवा डाऊन जलद मार्गावर ब्लॉक आहे. दादरहून 22 जानेवारीला रात्री 11:40 ते 23 जानेवारीला मध्यरात्री 2 सुटणाऱ्या जलद उपनगरी आणि मेल एक्सप्रेस गाड्या माटुंगा ते कल्याण डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. मुंबईतल्या ए बी ई एफ दक्षिण आणि एफ उत्तर भागातल्या काही परिसरांमध्ये पाणी पुरवठा बंद असेल. उद्या सकाळी 10 शनिवारी सकाळी 10 पाणी पुरवठा बंद राहील. नवी जलवाहिनी टाकण्याचं काम हाती घेतलंय, त्यासाठी हा पाणी पुरवठा बंद ठेवलाय. तरीही पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवण्याचं आवाहन पालिकेनं नागरिकांना केलंय. गंगापूर धरण आणि मोकळे धरण इथल्या पंपिंग स्टेशनमध्ये दुरुस्ती आणि देखभालीच्या कामामुळे नाशिक शहराचा पाणीपुरवठा आज बंद आहे. तर उद्या म्हणजे शुक्रवारी कमी दाबानं पाणीपुरवठा होईल. जलशुद्धीकरण केंद्रातून जाणारी मुख्य पाईपलाईन दुरुस्त केली जाते, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन पालिकेनं केलंय. साडेचार 4,000 लोकवस्तीच्या न्हावा ग्रामपंचायतीतल्या गावांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. नागरिकांना 8-9 एकदाच पाणी मिळतं, पाणी केवळ अर्धा तास येतं, त्यामुळे घोटभर पाण्यासाठी प्रचंड पायपीट करावी लागते. वारंवार आवाज उठवूनही प्रशासन दुर्लक्ष करते, हे त्याहून गंभीर आहे. ONGCमुळे ही ग्रामपंचायत सधन म्हणून ओळखली जाते, पण इथे तीव्र पाणी टंचाई आहे. यंदा राज्यात पाणी टंचाई भासणार नाही, कारण राज्यातल्या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हा साठा 8% जास्त आहे. राज्यातल्या धरणांमध्ये सध्या 82% पाणीसाठा उपलब्ध आहे. पावसाचा लांबलेला कालावधी, अवकाळी पाऊस यामुळे शेती पिकांचं नुकसान झालं असलं तरी राज्यातली धरणं भरलेली आहेत. स्मार्ट आधार कार्ड तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज येतात, मात्र आता UIDAI ग्राहकांना मोठा अलर्ट देण्यात आलेला आहे. खुल्या बाजारातून तयार झालेली PVC आधार कार्ड यापुढे अमान्य असतील. PVC आधार कार्डचा वापर करू नका असा इशारा UIDAI दिला आहे. ग्राहकांची सुरक्षा लक्षात घेऊन हा इशारा देण्यात आलाय. खुल्या बाजारातून तयार झालेली कार्ड डेटा सुरक्षेसाठी प्रभावी नाहीत असं म्हटलं आहे. भारत सरकारनं आंतरराष्ट्रीय रोमिंग सिम कार्डसाठी नियम बदललेत. केंद्रीय दूरसंचार विभागानं ग्राहकांचं संरक्षण वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय रोमिंग सिम कार्ड विक्री किंवा भाड्यानं देण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र नियम सुधारित केलेत. सुधारित धोरणात NOC धारकांना ग्राहक सेवा, संपर्क तपशील, एक्सलेशन मॅट्रिक्स, आयटमाइज्ड बिल, टॅरिफ प्लॅनशी संबंधित माहिती, ऑफर केलेल्या सेवा इत्यादींबद्दल माहिती प्रदान करणं बंधनकारक आहे. चलो ॲप मुंबईकरांच्या चांगल्याच पसंतीस उतरले, त्यामुळे बेस्टनं आजपासून युनिव्हर्सल पास या ॲपवर जोडण्याचा निर्णय घेतलाय. कोविडचा प्रसार रोखण्यासाठी 2 घेतलेल्या नागरिकांना बेस्टच्या बसगाड्यांमधून प्रवास करण्याची परवानगी दिली. बस चालक आणि वाहक युनिव्हर्सल पास तपासत असल्यानं ॲपवरील ही सुविधा प्रवाशांना दिलासादायी ठरणार आहे. खाद्यतेलाच्या आयातीवर चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 तब्बल 75% खर्च वाढलाय. जवळपास 1,00,000 कोटींचा खर्च खाद्यतेल आयातीवर झालाय. इंदूरच्या सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियानं ही माहिती दिली आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या आयातीवरील कराचे दर वाढवून सरकारनं आयातीवर नियंत्रण ठेवावं आणि या करातून मिळणारा महसूल तेल तेलबिया क्षेत्राला चालना देण्यासाठी खर्च करावा अशी मागणी होती. बीडच्या माजलगावमध्ये आठवडी बाजार उठवण्यावरून चांगलाच राडा झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांनी बाजारासह गर्दीची ठिकाणं बंद ठेवण्याचे आदेश दिलेत. मात्र बंदीचा आदेश झुगारून जिल्ह्यात अनेक ठिकाणी आठवडी बाजार भरतात. माजलगावमध्ये मुख्याधिकाऱ्यांनी बाजार उठवण्याचा प्रयत्न केला असता भाजीपाला विक्रेत्यांचा व्यापारी आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद रंगला. त्यावर संतप्त शेतकऱ्यांनी सर्व भाजीपाला रस्त्यावर फेकून प्रशासनाचा निषेध केला. भाजीपाला रस्त्यावर फेकल्यानंतर अक्षरशः भाज्यांचा चिखल झाला होता. सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यात ऊसाच्या फळ्यात परेड रंगली होती. ऊसतोड मजुरांच्या परेडचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. सध्या ऊसतोडीचा हंगाम आहे. ऊसतोडी आधी एका फळ्यात परेड रंगली, मग ऊसतोड सुरू झाली, त्याचाच हा व्हिडिओ. प्लाटून
एक करने वाला प्लाटून एक साथ शुरू कर। मुंबईत पूर्व उपनगरांच्या तुलनेत पश्चिम उपनगरात रुग्ण जास्त आहेत। नियम न पाळल्यामुळे रुग्ण वाढत आहेत, त्यात तुलनेनं चाळी किंवा झोपडपट्ट्यांमध्ये संसर्ग कमी आहे। कुलाबा, वांद्रे, अंधेरी, गोरेगाव, मालाड आणि कांदिवलीत रुग्ण जास्त आहेत। कुर्ला आणि चेंबूरमध्येही रुग्णांचं प्रमाण अधिक आहे। राज्यात सोमवारपासून शाळा सुरू होऊ शकतात। शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आज मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर प्रस्ताव मांडणार आहेत। रुग्णसंख्या घटू लागल्यामुळे शाळा सुरू करण्याचा विचार सरकार करते, त्यामुळे आता मुख्यमंत्री या प्रस्तावावर काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले। सीबीएसईच्या विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी केली आहे। त्यासाठी सोशल मीडियावर जोरदार मोहीम सुरू केली आहे। वाढत्या कोरोनामुळे शाळा बंद आहेत, त्या 2 महिन्यावर बोर्ड परीक्षा येऊन ठेपली आहे। दुसऱ्या सत्राचा अभ्यास पूर्ण करणं कठीण आहे। परीक्षा न झाल्यास पहिल्या सत्रातील गुण अंतिम गुण म्हणून नोंदवले जाणार आहेत। 10वी 12वीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनंच होणार आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षांचा अभ्यास आणि त्याची तयारी करावी असं आवाहन केलं। राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे ऑफलाईनच परीक्षा होणार आहेत अशी माहिती शिक्षण मंत्र्यांनी दिली आहे। विद्यार्थी आणि पालक संघटनांकडून मात्र ऑनलाईन परीक्षेची मागणी होती। अकोला नांदेड महामार्गावर वाशिम शहराजवळील भरधाव चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या गाडीनं दुचाकीला जबर धडक दिली। या अपघातात दुचाकीवरील 1 जण जागीच ठार झालाय, तर 1 जण गंभीर जखमी झालाय। अपघातामुळे काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती। टोंगा देशात काही दिवसांपूर्वी समुद्रात आलेल्या ज्वालामुखीच्या स्फोटामुळे सर्वत्र राखेचं साम्राज्य पसरलं, त्यामुळे टोंगातील नागरिकांना सध्या खाण्यापिण्याची टंचाई निर्माण झाली आहे। इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद आहे। टोंगासाठी आता ऑस्ट्रेलियानं मदतीचा हात पुढे केलाय, तर टोंगातील पाणी व्यवस्थेसाठी न्यूझीलंड मदत करते। रायगडमध्ये रस्ते अपघातात वर्षभरात 236 जणांचा मृत्यू झालाय। 2021 मध्ये 688 अपघात झाले। वाहन चालकांच्या बेपरवाईमुळे अपघात होत असल्याची माहिती देण्यात आली। यात सर्वाधिक अपघात मुंबई गोवा महामार्गावर झालेत। 2020 मध्ये 596 अपघातांची नोंद झाली होती, तर 206 जणांचा मृत्यू झाला। लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24